किसी कारणवश परिवार से बिछड़ी एक महिला की कहानी आज बीएस क्राइम इंडिया न्यूज आपको बताने जा रहा है। इंसानियत जिंदा है स्पेशल रिपोर्ट के जरिए एक ऐसी महिला की कहानी जो करीब 5 से 6 साल पहले अपने परिवार से बिछड़ गई थी। उस महिला का नाम है हलीमा। आसाम के गुवाहाटी की रहने वाली सुशिक्षित हलीमा पिछले 5 वर्षों से अपने परिवार से बिछड़कर एक नई जगह अनजान लोगों में आ गई थी। माँ को वीडियो कॉल पर देख छल के आंसू। हेलो, ना वो यहाँ की भाषा जानती थी ना ही शहर का नाम तक। ऐसे में बेबस लाचार होकर वो दर दर भटकती रही। आंखों में अपनों की तलाश लिए वो फिरती रही। आसाम से राजस्थान में 5 साल गुजारकर 1 महीना नागपुर के रेलवे स्टेशन में बिताया। लोगों ने तो उसे मानसिक रूप से अस्वस्थ भी माना, जिसके बाद वो भटकते भटकते भंडारा के जवाहर नगर ग्राम पहुंची। 12 दिन वहां दर बदर भटकती रही। फिर हलीमा की मुलाकात हुई सामाजिक कार्यकर्ता फरजाना शेख से। Thank you.
फरजाना खुर्शीद शेख थाना पेट्रोल पंप में विवेकानंद कॉलोनी में रहती हूँ। मैं 18 तारीख को बैंक गई और आते वक्त मुझे हलीमा बहुत बुरी कंडीशन में चौक में अपना बिस्तर और सामान लेकर वो थी और साइड में ब्लैंकेट वाले थे, उन्होंने मुझे बुलाए और बताए कि ये बोले हलीमा नाम की लड़की है, ये कम से कम 10-12 दिन से यहाँ आई है बोले। मैंने उसको पूछी तो उनने मेरे को एड्रेस दी, फिर शाम में मैं घर चले गई। फिर दूसरे दिन फिर आई मैं वो एड्रेस लेकर और हलीमा को घर लेकर गई, उसको कपड़े वगैरह पहनाई और पुलिस स्टेशन लेकर गई। फिर सर से बात की है हमने, फिर सर ने हमको गाड़ी दिए। पहले तो बार से सर थे लेकिन अभी ना वहाँ नए सर ताज ने साहब, उनसे बात किए, फिर उन्होंने गाड़ी दिए और एक पुलिस भी दिए हमको साथ में। फिर
फिर हम वो सखी वन स्टॉप सेंटर भंडारा में उसको लेकर आए, फिर वो मैडम के साथ हम दवाखाना गए, फिर उस कोरोना टेस्ट करके बस उसको हमने वन स्टॉप में लेकर आए। फिर हमने वन स्टॉप सेंटर में मैडम के हवाले किए, वहाँ हमारे कुछ फोटोज लिए उन लोगों ने, उसको छोड़कर मैं घर चली गई। मैंने सखी सेंटर वालों का तो यानी पहले मैंने उन्हीं का साथ ली। 20 दिन बीत गए, मैडम हमको बोलते गए कि अपन कर रहे हैं, उनको एसपी का लेटर भी मिल गया, फिर भी मेरे को तसल्ली नहीं हुई। तो मैं बहुत से जगह गई, फिर भी मेरे को किसी का साथ नहीं मिला। तो मैंने अपने मुस्लिम लोगों का भंडारा से 3-4 लोगों का साथ लेकर वन स्टॉप सेंटर गई, और वहां जाकर इनको मैंने बोली कि इन लोग टिकट हलीमा को लिजा देने में अगर इन लोगों नहीं कर सकते तो आप लोग मेरी मदद करो, और उसकी टिकट लिए के पैसे देकर अपन उसको उसके घर तक के पहुंचाए। ये मैंने उन लोगों से बात किए, नंबर दी, एड्रेस दी। उन लोगों ने आसाम में उसकी फोटो और एड्रेस भेजे, और फिर उनको रात में पता चला कि उसके भाई का उनको फोन आया, और हमारे मुस्लिम कमेटी के वजह से ही ये मालूमात हुई, और जल्दी से उसका पता लगा, ताकि 20 दिन के पहले तो कभी पता नहीं लगा। मेरे को तो यही लगता है कि ऐसी कोई भी लेडीज बिछड़ी हो और मेरे आंखों के सामने दिखे, मैं हमेशा ऐसी करते रहूंगी, और मेरा एक ही मकसद है कि हलीमा बस अपने घर सही सलामत पहुंच जाए, मैं आखिरी तक के यही बोलते रही। तो ये थी हलीमा अहमद, जिसे एक समय पर उसके पति ने जख्म दिया, फिर दरबदर भटकने पर मजबूर हुई। यहाँ तक कि इस सुशिक्षित बीए बीटीई की पढ़ाई करी हुई महिला को लोगों ने पागल तक माना, लेकिन इंसान के रूप में उसके लिए फरिश्ता बने भंडारा के समाज सेवकों ने उसके मंजिल तक उसे पहुँचाने की हर मुमकिन कोशिश की, और वे सफल भी हुए। मी मनीषा मोहुरले, केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर, दिनांक 22/1/2021 ला पीडित महिला हलीमा इला फरजाना शेख आणि त्यांच्या सोबत पोलीस यांनी वन स्टॉप सेंटरला फोन करून पीडित महिला हलीमा यांच्या विषयी सूचना दिली। त्यानंतर मी या केंद्र प्रशासक या नात्याने त्यांना वन स्टॉप सेंटरला बोलवून घेतलं। त्यानंतर पीडित महिला हलीमा यांची कोविड टेस्ट करून वन स्टॉप सेंटरला दाखल करून घेतलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हलीमा हिच्याशी बयान घेण्यात आला, बयानावरून समजलं की ती नागपूर इथे रेल्वे स्टेशनवर हरवली असताना 2-3 दिवसानंतर ती जवाहरनगर जिल्हा भंडारा इथे येऊन पोहोचली। त्यानंतर ती कुठेही वास्तव्य करायची, कुठेही जेवण करायची आणि कुठेही झोपायची। तर ही गोष्ट तेथील रहिवासी फरजाना शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन गाठून वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधून त्यांनी पीडित महिला हलीमा हिला सखी वन स्टॉप सेंटर भंडारा येथे न्याय मिळवण्याकरता दाखल केले। त्यानंतर आम्ही तिचं समुपदेशन करून तिला तिची समजूत काढून तिच्या भाषेमध्ये तिला समजवून आणि महिला हेल्पलाईन यांच्याशी संपर्क साधून सखी वन स्टॉप सेंटर गुवाहाटी आणि सखी वन स्टॉप सेंटर भंडारा यांच्या माध्यमातून तिची भाषा समजवून घेण्यात आली आणि तिला गव्हर्नमेंट हॉस्पिटल भंडारा येथे उपचाराकरिता नेण्यात आले। तिथे तिला गव्हर्नमेंट हॉस्पिटल भंडारा येथे 8 दिवस उपचाराकरिता ठेवण्यात आले। त्यानंतर पुन्हा परत तिला सखी वन स्टॉप सेंटर इथे दाखल करण्यात आलं। त्यानंतर तिचा पत्ता न लागल्यामुळे सखी वन स्टॉप सेंटर गुवाहाटी येथील केंद्र प्रशासक मॅडम यांना संपर्क साधून तिच्या नातेवाईकांना बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सफल झालेलं नाही। त्यानंतर काही दिवसांनी फरजाना शेख मॅडम यांनी भंडारा येथील जे मुस्लिम कमिटी असतात त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने तिच्या नातेवाईकांचा शोध लावण्यात आला। काल दिनांक 9/2021 भंडारा येथील मुस्लिम समाजाचे काही व्यक्ती ऑफिसला येऊन त्यांनी आम्हाला कळवले की हलीमा यांच्या नातेवाईकांचा पत्ता लागला असल्यामुळे आपण किंवा ते जे तिचे नातेवाईक इकडे महाराष्ट्रामध्ये येऊन तिला घेऊन जाणार आहेत, त्यासाठी आमची मुस्लिम कमिटीचे जे लोक असतात त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की त्यांनी आमच्या कामामध्ये फार मोलाचं मार्गदर्शन आणि मदत सुद्धा केली। आणि फरजाना मॅडम सारख्या जर व्यक्ती अशा महिलांसाठी काम करत असतील तर मला एक महिला म्हणून किंवा त्या महिलेचं आम्ही आमच्या ऑफिस तरी सत्कार करू अशी इच्छितो, कारण की
अशा जर महिला कोणाला दिसला तर कोणीच महिला एक महिला या नात्याने त्यांच्याकडे बघत नाही. परंतु मॅडमनी खूप छान काम केलं आहे, आमच्यापर्यंत त्यांना पोहोचवून दिलंय पोलिसांच्या मदतीने. आणि आता ह्या सर्वांच्या माध्यमातून हलीमा आणि तिच्या आईशी, तिच्या वडिलांशी, एकंदरीत त्यांच्या नातेवाईकाशी तिची भेट होणार. तसेच या मोठ्या कामामध्ये महिला बालविकाचे अधिकारी तसेच संस्थापक रोकडे सर यांचे खूप मोठे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आणि सखी वन स्टॉप मधील सर्व कर्मचारी जेव्हा हलीमा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ऍडमिट असायचे तिच्यासोबत 24 तास गार्ड, केस वर्कर, समुपदेशक, ॲडव्होकेट खोब्रागडे आणि सर्व ओएसए सेंटरचे सर्व कर्मचारी हलीमाचं मनोरंजन करायचे, तिला खुश ठेवायचं. तिचे जे जे ऍक्टिव्हिटी होते ती डान्स करायची, ती गाणे म्हणून दाखवायची, ती खूप म्हणजे मनमोकळेपणाने आमच्याशी बोलायची. आम्हाला आसामी नाही समजत आणि पण आम्ही तिला मराठी शिकवलं. तिला जेवण झालं का विचारल्याबरोबर ती हो म्हणायची, आंघोळ झाली का विचारली तरी हो म्हणायची. खूप मनमोकळेपणाने आमच्याशी वागून राहिली. आणि ती असं वाटत नाही की ती आसामची आहे आणि आम्ही महाराष्ट्राची आहोत, असं वाटत आहे की कुठेतरी नागपूरची आहे. तुटक फुटक ती हिंदी बोलत आहे, तुटक फुटक ती इंग्रजी बोलत आहे आणि तुटक फिटक तिला मराठी सुद्धा आम्ही शिकवलो. आणि ती आमच्यावर इतकी प्रेम करते की मी गेल्याबरोबर ती सलाम करते आणि मी गेल्याबरोबर ती बसली असली तरी ती अशी सलाम करते, जय हिंद म्हणते. त्याच्यामुळे काय झालं की एक महिला आणि एक पीडित महिला याच्यामधले जे अंतर आहे ते कमी झाले. आम्ही तिला सोयी सुविधा देतो, तिची तब्येत खूप खराब होती तर मी स्वतः तिथे रोज तिला व्हिजिट द्यायची. आत्ता 15 मिनिटांपूर्वी मी तिला व्हिजिट देऊन आली, ती इतकी खुश झाली. ती म्हणायची की माझा भाऊ एरोप्लेननी मला घ्यायला येणार आहे. म्हणजे ती इतकी खुशी पाहून आम्हाला पण एवढं म्हणजे इतकी खुशी झाली. आणि मला आणि इतर वन स्टॉप सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा खूप तिला म्हणजे ती आपली बहीण आहे किंवा कोणीतरी आपली जवळची आहे अशा प्रकारे तिच्यासोबत वागणं केलं. तर ती एवढं सारं करून सुद्धा ती जी हलीमा आहे 5 वर्षानंतर ती आई बाबाला भेटणार आहे तरी पण ती कधी कधी म्हणते की मी इथेच राहते, महाराष्ट्राचे लोक खूप छान आहेत, मी इथेच राहते अशी ती बोलायची. आता मी तिच्याशी बोलून आली तर तिच्या अशा वागण्यावरून असं वाटते की हा वन स्टॉप सेंटर जेव्हापासून सुरू झालेला आहे तर असं वाटतं की भंडाऱ्यामधल्या ज्या महिला आहेत, ज्या इतरत्र फिरायच्या 4 महिला आम्ही मेंटल हॉस्पिटल नागपूरला रेफर केल्या आहेत, तर अशा महिलांना सखी वन स्टॉप सेंटरचा लाभ मिळालेला आहे आणि समोर पण मिळत राहणार.